शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर काही दिवसांपूर्वी ईडीने कारवाई सुरू केली होती, पण शिंदे गटाने पलटी मारल्यानंतर ही कारवाई सध्या संतगतीने चालू असल्याचं दिसत आहे. या सरनाईक यांचा राजकीय आर्थिक प्रवासही तसा थक्क करणारा आहे. ते महाराष्ट्रात चर्चेत आले ते 2008 सुमारास. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 20 लाख रुपयांचा हिरे जडित मोबाईल त्यांनी भेट दिला होता, त्यामुळे सरनाईक हे उभ्या महाराष्ट्राला माहीत झाले. सिद्धिविनायक गणपतीला भेट मिळालेला हा मोबाईल सरनाईक यांनी लिलावात 20 लाख रुपयांना विकत घेतला होता. त्यांनी तो आपला तेव्हाचे नेते अजितदादांना सप्रेम भेट दिला, पण अजितदादांनी तेव्हा तो स्वीकारला नव्हता. पण सरनाईक ही मोठे प्रस्त असल्याचे महाराष्ट्राला दिसून आले. ठाण्याच्या राजकारणात जितेंद्र आव्हाड यांचे जवळचे मित्र म्हणून तेव्हापर्यंत त्यांची ओळख होती. ती मोबाईल प्रकरणामुळे पुसली आणि सरनाईक यांचा ब्रँड तयार झाला. ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरातून ते 3 वेळा पालिकेवर निवडून गेले होते. राज्यात 2009 निवडणुकीत कोळी माजीवाडा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उभे राहणे टाळून त्यांनी शिवसेनेची वाट पत्करली आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या वर्तुळात त्यांचा समावेश झाला. मूळचे वर्धा येथील सरनाईक हे लहानपणीच डोंबिवलीत आले होते. त्यांचे शालेय शिक्षण हे 10वीपर्यंत झाले. तरुणपणी त्यांनी अनेक व्यवसाय केले, त्यात अंडाभुर्जीची गाडीही डोंबिवलीत ते लावत होते, काही काळ रिक्षाही चालवली. त्यांचे मूळचे आडनाव हे गांडुळे होते. त्यांनी नंतर ते सरनाईक केले. प्रताप सरनाईक यांनी 2019 निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण स्थावर आणि जंगम एकत्रित मालमत्ता 125 कोटींहून अधिक आहे. ठाण्यातील दहीहंडी उत्सवातून ज्यांनी आपले नाव कमावले त्यात सरनाईक यांचा समावेश आहे. त्यांनी काना आणि हृदयांतर या 2 मराठी चित्रपटांची निर्मितीही केली. सरनाईक यांचे 2 मुलगेही राजकारणात आहेत. प्रताप सरनाईक यांचे ज्येष्ठ पुत्राचे नाव विहंग असून धाकट्या मुलाचे नाव पूर्वेश आहे. दोघेही युवा सेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घनिष्ठ संबंध होते. पूर्वेश यांच्या पत्नी परिषा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. त्या प्रभाग क्रमांक 29 प्रतिनिधित्व करतात. विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक यांचं नाव 1991 ठाणे शहरातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सामील आहेत. विहंग शांतीवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे विहंग रिअल इस्टेटने उभारलेले अनेक रहिवासी प्रकल्प ठाण्यात आहेत. घोडबंदर रोडला मानपाड्याजवळ प्रताप सरनाईक यांचे विहंग्स इन हे 3-स्टार हॉटेलही आहे. विहंग्स पाम क्लबची ही मालकी सरनाईक यांच्या विहंग्स ग्रुपकडे आहे. स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, जाकुजी आणि स्क्वॅश अशा अत्याधुनिक सोयी या क्लबमध्ये आहेत. सरनाईक यांचे भाजपशी कनेक्शनही आहे. त्यांचा मुलगा पूर्वेश याची पत्नी म्हणजे माजी मंत्री रणजित पाटील यांच्या कन्या आहेत. रणजित पाटील हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात गृह आणि नगरविकास राज्यमंत्री होते. सरनाईक आणि पाटील हे दोघे व्याही आहेत. 1.5 वर्षांपूर्वीच हा विवाह झाला. तर ही होती प्रताप सरनाईक यांच्या व्यवसायाची उंच झेप. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा.